हॅलो एव्हरीवन, आज आपण औषधी वनस्पतींविषयी माहिती व त्यांचे उपयोग पाहणार आहोत. औषधी वनस्पती म्हटलं की तुळस, कोरफड अशा अनेक वनस्पती आपल्या समोर येतात. तुळस ही आप तुळशीचे दोन प्रकार असतात, एक काळी तुळस आणि एक हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्मांच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्तीची आहे. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो. तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते. या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायू सोडते. तुळस ही सर्वांच्याच घरी असते. आणि कोरफड ही देखील एक औषधी वनस्पतीच आहे. कोरफड ही वनस्पती प्रभावी उपचार आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी अनेक वर्षांपासून वापरत आहेत. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीचा रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, B1, B2, फॉलिक ॲसिड हे घटक असतात. मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखे खनिज असलेल्या शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो कोरफडीमुळे. कडुलिंब आणि कडुलिंब हे वृक्ष औषध वृक्षांपैकी एक समजले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही. कडुलिंबाचे झाड सगळ्या दृष्टीने औषधी आहे. याची पाने काढ्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात पिल्याने उन्हाचा त्रास होत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन पेस्ट यांमध्ये कडुलिंबांचा वापर करतात. कडुलिंबांच्या झाडामुळे हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी करतात. ह्या तेलामुळे जखम लवकर बरी होते. चौथी गोष्ट म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा भारतातील आहारातील एक अविभाज्य घटक आहे. कढीपत्ता हा स्वयंपाकघरात एक महाऔषध आहे. कढीपत्त्याचे पाने त्वचा विकारावर गुणकारी आहेत. या पानांपासून तेल तयार होते. या तेलाचा वापर पचनासाठी चांगला मदतीच ठरतो. त्या कढीपत्त्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मिनोआसन प्रथिम भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्याची पाने ही रक्तशुद्धीकरणासाठी उपयोग कढीपत्त्याच्या पानांसाठी चांगला होतो. आणि गवती चहा. चहा तर आपल्या सगळ्यांनाच आवडतो. गवती चहा ही एक औषधी वनस्पतीच आहे. गवती चहाला बागेतील औषधही असेही म्हणतात. गवती चहा पित्याने शरीराला कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. सर्दी ताप असल्यास गवती चहा प्यावा. तसेच गवती चहाचा काढा देखील उपयुक्त ठरतो. गवती चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गवती चहाचा रोपाच्या पानातील तेल पद्धतीने काढून शकतो. ही होती औषधी वनस्पती व त्यांची माहिती.